मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं लाखो रुपये किमतीची औषधं गरजू रुग्णांना न वाटता गेल्या 3 वर्षांपासून तसाच साठा करून ठेवल्याचा प्रकार Z24 तासनं समोर आणला होता. तसंच या औषधांची मुदत देखील संपून गेल्यामुळे ती वापरण्यायोग्यही राहिली नव्हती. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचं वृत्त आम्ही दाखवलेलं होतं. याची पालिकेच्या आरोग्य विभागानं दखल घेतली आहे. मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर पद्मजा केसकर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरातील पालिकेच्या डिस्पेन्सरीमार्फत ही औषधं वाटण्यासाठी आणण्यात आली होती. कोणी मागवली होती औषधं, कुठून आली होती, का वापरली गेली नाही, आणि जर का वापरली गेलेली नसतील तर त्याच्या पुढे पण आपल्याकडे जर का वापरली गेलेली नसतील तर ती डिस्पोज करायला लागतात. आणि वापरली जर एक्सपायरी डेटच्या अगोदर आयडियली सगळी वापरलेल्याच पाहिजे. तर त्याच्यावरती काय कुठे लॅप्सेस राहिलेले आहेत का नाही, का खरोखरी अँटासिडचं स्टॉक राहिलं आहे का नाही, हे सगळं मी माहिती घ्यायला सांगितलेली आहे. तर माझ्याकडे रिपोर्ट आल्यानंतर मग बघू. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णात, चौकशी करण्याचे आदेश मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत, काय माहिती आहे याबाबत? अँटासिड नावाच्या बॉटल ज्या आहेत, त्या जवळपास 50 ते 55 बॉक्स जे आहेत, जे एक्सपायर्ड डेट होऊन देखील गेल्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी पडून होते. जवळपास 1 लाख रुपये किमतीची ही औषधं जी आहेत ती पूर्व विभागामध्ये वॉर्ड ऑफिसमध्ये खालच्या मजल्यावर पडून होती. ही संपूर्ण बातमी जी आहे ती 24 तासनं दाखवल्यानंतर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केलेली आहे आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन जे आहे ते मुंबई महापालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी दिलेलं आहे. परंतु अशा प्रकारचे निष्काळजीपणा आणि गलथान कारभार जो आहे तो मुंबई महापालिकेचा वारंवार दिसून येतो. आरोग्य विभागाच्या वतीनं अशा प्रकारची अनेकदा औषधं जी आहेत ती 1 लाख रुपये किमतीची खरेदी केली जातात, परंतु कुठलंही नियोजन नसल्यामुळे ही औषधं टाकून देण्याची वेळ मुंबई महापालिकेवर येते. फक्त एक उदाहरण जे आहे ते 24 तासनं समोर आणलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्या उदाहरणांमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधं जी आहेत ते साठा जो आहे तो असाच पडून राहतो, त्याची कुठल्याही प्रकारे उपयोग होत नाही आणि 1 लाख रुपये जे आहे ते मुंबई महापालिकेचे अशा प्रकारे वाया जातात. आता तरी किमान या प्रकरणातून मुंबई महापालिका धडा घेईल आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पुढे तडीस लावेल आणि दोषींवर कारवाई करेल एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीबद्दल. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.